नमस्कार सर्वांचे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। कर्नाटकातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। आता आपण स्वतःचे पे स्लिप, SR बुक, त्याचबरोबर लीव बॅलन्स, त्यानंतर डिडक्शन, इन्शुरन्स इत्यादी सर्व माहिती आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती पाहू शकतो। आपले पे स्लिप देखील आपण स्वतः डाउनलोड करू शकतो। तर यासाठी आज आपण हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर यासाठी आपण प्रथम जायचं आहे गुगल ब्राउजर मध्ये। गुगल ब्राउजर मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाइप न करता या ठिकाणी URL टाइपिंग आहे त्या ठिकाणी आपण टाइप करायचं आहे hrmses.karnatak.gov.in। हे टाइप केल्यानंतर सर्च करायचं आहे। सर्च केल्यावर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल। आपण लॉगिन आयडी आणि पासवर्ड अजून तयार केलेला नाही, हे फर्स्ट टाइम असल्यामुळे आपल्याला प्रथम काय करायचं आहे, आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे। तर यासाठी आपण जायचं आहे न्यू युजर यावरती टॅप करायचं आहे। न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला KJD नंबर टाकायचा आहे। KJD नंबर टाईप केल्यानंतर HRMS साठी जो लिंक मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपोआपच येईल। तर त्या समोर मोबाईल नंबरच्या समोर जो गेट OTP ऑप्शन आहे त्यावरती टॅप करायचा आहे। त्यावरती टॅप केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल, तो OTP आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर आपण परत सबमिट वरती टॅप करायचं आहे। सबमिट वरती टॅप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 8 अक्षरी आणि जास्तीत जास्त 15 अक्षरी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर त्यामध्ये एक कॅपिटलला क्रिएट करायचं आहे। यामध्ये आपल्याला काय पाहिजे, ॲटलिस्ट 1 न्यूमरिक डिजिट, 1 अप्पर केस अँड अ स्पेशल कॅरेक्टर। म्हणजे यामध्ये कमीत कमी एक, उदाहरणार्थ तर मी या ठिकाणी एक पासवर्ड तयार करतोय amol@123। यामध्ये मी अमोल मधील A आहे ते कॅपिटल ठेवलेलं आहे। एक पासवर्ड मी इथं तयार केलेला आहे 8 अक्षरी आणि हा पासवर्ड तयार झाल्यानंतर मी या ठिकाणी सेव्ह वरती टॅप करायचं आहे। सेव्ह वरती टॅप केल्यानंतर आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार झालेला आहे। लॉगिन आयडी म्हणजेच काय आहे, आपला KJD नंबर, आणि पासवर्ड काय आहे आपण आता तयार केलेला amol@123। पासवर्ड टाईप केल्यानंतर परत एक आपल्याला OTP येईल, तो OTP एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा आपण टाईप करायचा आहे। आणि लॉग इन वरती टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर हे पहा आपल्या मोबाईलवरती अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये जे 3 आडव्या रेषा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये असलेल्या सर्व सेवा या ठिकाणी दिसतील। उदाहरणार्थ मी आता या ठिकाणी पे स्लिपला टॅप करतोय आणि 2023 आपल्याला जानेवारी पासून ते जुलै पर्यंत सध्या चालू असलेला जुलै महिना आणि त्याचबरोबर 2021 पासून 23 पर्यंत आपल्याला आपल्या पे स्लिप डाउनलोड करता येतात। या ठिकाणी मी फेब्रुवारी महिना चॉईस करतोय आणि सर्च करतोय। तर सर्च केल्यानंतर या ठिकाणी माझं सर्व पे स्लिप या ठिकाणी आलेलं आहे। या पे स्लिपच्या खाली जे प्रिंट बटन आहे त्या प्रिंट वरती क्लिक करून आपण आपलं पे स्लिप PDF मध्ये देखील सेव्ह करू शकतो। PDF मध्ये मी माझं पे स्लिप सेव्ह केलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला SR बुक देखील पाहायला मिळेल। SR बुक ची या ठिकाणी एंट्री अजून चालू आहे। आता आपण इतर सर्व्हिस पाहायचे आहे, त्यामध्ये डिडक्शन डिटेल्सला गेल्यानंतर आपल्याला डिडक्शन आपलं कोणकोणत्या प्रकारचं आहे त्याची एक यादी पडेल। HRA, IT, KJID। आता या ठिकाणी मी KJIDचं डिडक्शन ठेवतोय आणि वर्ष निवडते 2023-24 आणि सर्च केल्यावर मला या ठिकाणी माझे KJIDचे डिडक्शन जे आहे ते डिडक्शन आपल्याला इथं पाहायला मिळतं। तर अशा पद्धतीनं आपण आपलं डिडक्शन या HRMSच्या लॉगिनच्या माध्यमातून आपण चेक करू शकतो। त्याचबरोबर इतर जे काही तुमच्या लिंक, इतर जे लीव बॅलन्स किंवा सर्व्हिस बुक आहे हे देखील उपलब्ध होणार आहे। तर आताच आपण काय करा, आपलं लॉग इन करून आपले रेकॉर्ड नक्कीच तपासा आणि एकदा खात्री करून घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका।
धन्यवाद।